मोठ्या बहिणीची छेड काढणाऱ्या रोड रोमिओला तिच्या छोट्या बहिणीने लाथाबुक्यांचा प्रसाद दिलाय. औरंगाबादमधील सूतगिरणी चौकात एका तरुणीची दोन रोड रोमिओंनी छेड काढली. त्यानंतर ती जाब विचारत असताना अचानक तिची छोटी बहीण तिथे आली आणि तेथील वातावरणच बदलून टाकलं. एखाद्या चित्रपटात सीन असतो तसाच हा प्रकार म्हणावा लागेल. छोट्या बहिणीने रौद्ररूप धारण करत त्यातील एका रोड रोमिओला चोपण्यास सुरुवात केली. जवळपास 15 मिनिटे हा लाथाबुक्यांचा प्रहार सुरू होता. दुसऱ्या रोड रोमिओने सुद्धा काही प्रमाणात मार खाल्ला, मात्र तो नंतर दुचाकी तिथेच टाकून पसार झाला. एक तरुणी सूतगिरणी चौकातील रस्त्यावरून स्कूटरवरून जात होती. ती आपल्या भावाला कोचिंग क्लासला सोडण्यासाठी जात होती. यावेळी दोन रोड रोमिओंनी तिचा पाठलाग सुरू केला. तिच्या हे लक्षात आलं. तिने थोडा वेळ वाटसुद्धा पाहिली, पण या रोड रोमिओंचं धाडस वाढू लागलं. अश्लील हातवारे करत अश्लील शब्द वापरण्यास त्यांनी सुरुवात केली. याच वेळी त्या तरुणीने थांबत फोनवरून तिच्या छोट्या बहिणीला हा प्रकार सांगितला. छोटी बहीण पुढे जात राहा असं म्हणाली, मी पोहोचते असं सुद्धा तिने सांगितलं. अखेर मोठ्या बहिणीने हद्द झाल्यानंतर टवाळखोरांना थांबून जाब विचारला. तेवढ्यात छोटी बहीण तिथे पोहोचली. नंतर पुढे जे घडलं ते रोड रोमिओ आयुष्यात कधीच विसरणार नाहीत. हा सगळा प्रकार सुरू असताना आसपास मोठी गर्दीसुद्धा जमली होती. छोट्या बहिणीचा चोप मिळत असताना पहिला रोड रोमिओ मोठ्या बहिणीच्या हातापाया पडू लागला आणि माफी मागू लागला. नंतर तो देखील तिथून पळून गेला. सुमारे अर्धा तास या रोड रोमिओंना चांगला धडा शिकवला गेला. ही धाकटी बहीण 25 वर्षाची आहे. ती पुण्यात एअर हॉस्टेसचं प्रशिक्षण घेते. तिने 2 वर्षांपूर्वी मैत्रिणीची छेड काढणाऱ्या मजनूला सुद्धा चांगला चोप दिला होता. कालच्या या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलसुद्धा होतोय.